कोण कुठे निवडून येईल, कोण कुठला पक्ष ताकदवर आहे, कोण त्याचा त्यांच्याकडे उमेदवार आहे हे आम्ही तेच सांगतो आहोत, ते दुसऱ्या भाषेत सांगतात. साहेब, संजय राऊतांनी आता ट्विट केलं आहे की जो जिंकेल त्याची जागा हे सूत्र जर ठरलं तर देश जिंकणं शक्य होईल, फक्त जागा वाढवण्याच्या भांडणात अडकून नाही राहिला पाहिजे आणि कोणाला तरी त्याग करावा लागेल, म्हणजे जो जिंकेल त्याचीच जागा असं सूत्र ठरलं पाहिजे महाविकास आघाडी. आम्ही तेच म्हणतो आहोत ना, कोण कुठे निवडून येईल, कोण कुठला पक्ष ताकदवर आहे, कोण त्याचा त्यांच्याकडे उमेदवार आहे हे आम्ही तेच सांगतो आहोत, ते दुसऱ्या भाषेत सांगतात. पण अगोदर जे काही सुरुवात झाली की 19 जागा आम्ही अगोदर घेणार मग बाकीची चर्चा, त्याच्यावरून खरं म्हणजे जे उलटसुलट चर्चा झालेली आहे, मला असं वाटतं की ही चर्चा जी आहे थांबवली पाहिजे. आणि जागा वाटपाची चर्चा ही काही मीडियामध्ये चर्चा करण्याची गोष्ट नाही. यासंदर्भात बैठक घेऊन चर्चा करावी आणि निर्णय. असं आहे की ही बैठक जी आहे महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष, त्यांचे कोण घटक पक्ष त्यांना विश्वासात घेऊन या तिन्ही पक्षाचे नेते जे आहेत, पवार साहेब आहेत, उद्धवजी ठाकरे आहेत, मग खरगे असतील किंवा कोण काँग्रेसचे जे कोणी नेते असतील ते ठरवतील, त्याची चर्चा मीडियामध्ये करण्याचं कारण नाही. ठीक आहे ना, असं आहे की आम्ही कधीही तयार आहोत, उद्या घ्या निवडणूक आम्ही तयार आहोत. राजकीय पक्षाने कधीही निवडणुका कुठल्याही निवडणुकीला तयार असलंच पाहिजे अशी त्याची तयारी पाहिजे, आम्ही तयार आहोत. पण ती घेणार की नाही घेणार का उगीच आवय उठवली जाते मला का त्याची कल्पना नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.